न्यूजच्या सुपरफास्ट बातम्यात आपलं स्वागत आहे. चला पाहूया आजच्या सुपरफास्ट बातम्या. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना वाटोळा पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून प्राणघातक शस्त्र ताब्यात घेण्यात आले व एक आरोपी फरार आहे. मोटरसायकल चोरी करणाऱ्या 3 आरोपीला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. चोरी केलेल्या 7 मोटरसायकल जप्त करण्यात आले आहे. 1,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मराठा आरक्षणाकरता युवा आंदोलनकर्त्यांना निवेदन आहे की त्यांनी त्यांच्या या आव्हानाला साथ देऊन शांततेच्या मार्गाने संविधानिक पद्धतीने सामान्य माणसाला कुठल्याही प्रकारची हानी होईल असा प्रकारचं कृत्य त्यांच्या हाते घळू नये असं निवेदन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बाबनराव टायवाळे यांनी सर्व युवा आंदोलनकर्त्यांना केलंय. मराठा आरक्षण संदर्भात मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा. जरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. डॉक्टरांची टीम त्यांच्यासोबत आहे. शेवटी जीव अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळेच जरांगे पाटलांसोबत असणाऱ्या लोकांनी देखील त्यांची काळजी घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. केरळमध्ये स्फोट झाले या पार्श्वभूमीवर आपण नेहमीच अलर्टवर असतो. वेगळ्या कुठलाही अलर्ट दिलेला नाही. मुंबई पुण्यासारखी अत्यंत महत्वाची शहरे आपल्याकडे असल्याने निश्चितपणे दोनही ठिकाणी लक्ष ठेवून आहोत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभ्या असणाऱ्या 28 पक्षांच्या इंडी आघाडीच्या नेत्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ लोकसभा निवडणुकीत येणार आहे. त्यावेळी त्यांचा कोळसा करण्यासाठी व आत्मनिर्भर भारतासाठी पंतप्रधान मोदी यांना मतदान करावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यव्यापी महाविजय 2024 लोकसभा प्रवासात रविवारी कल्याण येथे केला. पूर्व मध्य व दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्राची वाहतुकीमुळे त्रास होत असल्याने आमदार कृष्णा खोपडे यांनी 5 उड्डाणपुलाची आवश्यकता असल्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री यांना सांगितले. त्यानुसार महारेलनी संपूर्ण उड्डाणपुलास मान्यता दिली असून महारेल कंपनीच्या माध्यमातून या उड्डाणपुलाचे निर्माण होणार आहे. भाजप नागपूर महानगर अध्यक्ष जितेंद्र उर्फ बंटी कुकडे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमाचा 106 पर्वाचे 6 विभागातून आयोजन करण्यात आले. मराठवाड्याला बागेश्वरच्या दरबारची नाही तर बेरोजगारांच्या दरबारची गरज आहे. अंधश्रद्धा पसरवणाऱ्या संविधानाविरोधी जातीयवादी ठग धीरेंद्र शास्त्रीचा कार्यक्रम पोलिसांनी तत्काळ रद्द करावा अशी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे. महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर जिल्हा अध्यक्षपदी डॉक्टर वैशाली टालाटुले यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख व माजी मंत्री रमेश बंग यांच्या हस्ते त्यांना एका छोट्या खानी कार्यक्रमात नियुक्तीपत्र देण्यात आले. भगवान बुद्धाचा धम्म म्हणजे निसर्गाचे नियम पाळणे आहे. विज्ञान कधीच अज्ञान स्वीकारत नाही तसेच बुद्धाचा धम्म आहे. त्रिसरण पंचशील पाळणे म्हणजेच बुद्धाचा धम्म आचरणात आणणे होय. संघर्षनगर येथील आलोक संघाराम महाविहार येथे आयोजित वर्षवास समारोप कार्यक्रमाच्या दरम्यान राज्याचे माजी मंत्री आमदार डॉक्टर नितीन राऊत बोलत होते. तर आजच्या सुपरफास्ट बातमीपत्रात फक्त एवढंच. उद्या पुन्हा भेटूया. नमस्कार.